दरम्यान संजय राऊत सध्या बोलत आहेत, आपण थेट जाऊयात. आज मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची भेट झाली, ज्या प्रकारे नाराजी व्यक्त केली जाते आहे गृहमंत्र्यांवर, त्याचं खंडन मुख्यमंत्री करत, मात्र डिस्कूस आहे शिवसेने. बघा, स्वतः मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांनी आत्ता स्वतः स्पष्ट केलं आहे की माझ्या सहकाऱ्यांवरती पूर्ण विश्वास आहे, माझे सहकारी उत्तम काम करत आहेत आणि गृहमंत्रीसुद्धा उत्तम काम करत आहेत, असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यावरती अशा प्रकारच्या ज्या अफवा आहेत, ज्या विरोधी पक्षाकडून पसरवल्या जात आहेत, त्या निरर्थक आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिघांचं सरकार फार व्यवस्थित सुरू आहे. आता मी ऐकलं की भाजपचे जे नेते आहेत प्रमुख सुधीर भाऊ मुनगंटीवार, यांच्यामध्ये नाक खुपसायचं काय कारण आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मुख्यमंत्रीपद पाहिजे, हे तुम्ही कोण ठरवणार? आम्ही सांगतो का तुमच्याकडे कोणाला विरोधी पक्षनेतेपद पाहिजे, कोणाला अजून काय हवं आहे? नाही ना. मग याला गृहमंत्रीपद हवं आहे, त्यांना अमुक हवं, हे तुमचं काम नाही आहे, हे आम्ही तिघे बसून पाहू. पण हे या फुसुकल्या सोडण्याचं काम जे भारतीय जनता पक्षाकडनं सुरू आहे, त्याच्यामुळे वातावरण त्यांना वाटत असेल की कलुषित होईल तीन पक्षात, असं काही होणार नाही आहे. तिन्ही पक्षांचा, संपूर्ण कॅबिनेटचा एकमेकांवरती विश्वास आहे. नक्कीच काही कारवाया ज्या आहेत, काही पावलं आहेत, मला असं वाटतं माननीय मुख्यमंत्री त्याच्यात लक्ष घालत आहेत, जे काही विषय समोर आहेत. पण शेवटी हे सरकार, हे राज्य, हे कायद्याचं राज्य आहे. केंद्रीय तपास यंत्रणा ज्या प्रकारे बेकायदेशीरपणे महाराष्ट्रात घुसून राजकीय विरोधकांवरती कारवाई करतायत, तसं महाराष्ट्र सरकार करणार नाही. ह्यालाच कायद्याचं राज्य म्हणतात. राजकीय सुडानं किंवा बदल्याच्या भावनेनं कोणती कारवाई होणार नाही, यालाच कायद्याचं राज्य म्हणतात. आणि ठाकरे सरकार हे कायद्याचं राज्य चालवत आहे, बेकायदेशीरपणे कोणती कृत्य करणार नाही. मी माझं मत व्यक्त केलं